वेलकम टू अनन्याज रुचकर चविष्ट। आज आपण बनवणार आहोत मस्त तरीदार झणझणीत पौष्टिक अशी बोकडाची मुंडी। पाहू शकताय अशा प्रकारे मस्त अशी तरीदार आणि हेल्दी आपण ही रेसिपी करणार आहोत। त्यासाठी मी एक बकऱ्याची मुंडी घेतलेली आहे, ती व्यवस्थित स्वच्छ केलेली आहे पहा। आणि आता एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेते। तेल मी या ठिकाणी 2 चमचे ओतलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकताय। यामध्ये आपण घालूयात 2 तमालपत्र, त्यानंतर 1 चमचा शहाजिरं आणि 2-3 दालचिनीचे तुकडे, त्यानंतर आपण याच्यात घालूयात 2 मिऱ्या। हा सर्व खडा मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर आपण याच्यामध्ये घालूयात आले, लसूण, खोबरे आणि कोथिंबीर यांची बारीक केलेली पेस्ट। या पेस्टला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत छान असं भाजून घ्यायचं। त्यानंतर याच्यामध्ये आपण घालूयात 1/2 चमचा हळद। पाहू शकताय अशा प्रकारे हे मुंडीचं मटण आहे, अतिशय पौष्टिक आणि खाण्यासाठी खूप चांगलं। सांधेदुखीसाठी वगैरे आपल्याला हे फार उपयोगी पडतं, किंवा शरीरामध्ये कॅल्शियमची कमी असेल, त्याचबरोबर हाडांचं दुखणं असेल, त्यासाठी सुद्धा तुम्ही ही मुंडी बनवून खाऊ शकता, अतिशय पौष्टिक असते। आता हा मसाला आपण या मटणाला व्यवस्थित मिक्स करून लावून घेऊयात। पाहू शकताय मसाला लावलेला आहे। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात आणि 1-2 मिनटं वाफ काढल्यानंतर आता मी याला कुकरमध्ये ट्रान्सफर करणार आहे, कारण कढईमध्ये मुंडीला शिजायला फार वेळ जातो, त्यामुळे आपण याला कुकरच्या 10 शिट्ट्या काढून घेणार आहोत। 10 शिट्ट्यामध्ये ही मुंडी अतिशय मऊ शिजली जाते आणि सर्व अर्क व्यवस्थितरित्या रश्श्यामध्ये उतरतो। आणि आता आपण याच्यामध्ये काय करूयात, त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी गरम करून घेतलं होतं ते मी या कुकरमध्ये घातलं आहे। पहा अशा प्रकारे पाणी घालून कुकरमध्ये आता ही मुंडी घातलेली आहे। आता आपण याला झाकण लावून 10 शिट्ट्या काढूयात। पाहू शकताय आता मी तीच कढई ठेवलेली आहे गॅसवरती, याच्यामध्ये तेल घालूयात आणि आता आपण रस्सा करणार आहोत। त्यासाठी मी आता कोणताही खडा मसाला न घालता फक्त आपण जी पेस्ट केली होती ती आता अर्धी ठेवलेली होती मी शिल्लक, ती या फोडणीसाठी मी घालणार आहे। व्यवस्थित तेलामध्ये शिजू द्यायचं या वाटणाला आणि आता त्याच्यामध्ये आपण काळा मसाला घालूयात, म्हणजेच काळं तिखट। तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त घालू शकताय आणि याचा रस्सा करत असताना तुम्ही थोडंसं सूपसुद्धा तुम्हाला काढून ठेवा पिण्यासाठी, ते सूप देखील अतिशय पौष्टिक असतं। पाहू शकताय व्यवस्थित आपलं वाटण शिजलं आहे। आता याच्यामध्ये मी थोडीशी कसुरी मेथी घातलेली आहे, कसुरी मेथीमुळे आणखीन जास्त या रश्श्याला चव येते। आता आपण या वाटणामध्ये हे मटण घालून घेऊयात। पाहू शकता तुम्ही अतिशय छान असा रस्सा तयार झालेला आहे, तरी पण आणि रंग पण खूप छान आलेला आहे। पाहू शकताय कडणी तरी सुटलेली आहे, पहा व्यवस्थित ढवळून 1 उकळी येऊ द्यायची आणि मस्त अशी ही मुंडी खाण्यासाठी तयार आहे। अतिशय पौष्टिक, हेल्दी, आरोग्यदायी, खूप आजारांवरती कॅल्शियमची कमी या सर्व आजारांवरती आपण या मुंडीचा उपयोग करू शकतो।
आणि तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पाहू शकताय अतिशय सुंदर तरी आलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा ही रेसिपी घरामध्ये ट्राय करून पहा. माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा आपण भेटणार आहोत पुढील अशाच रेसिपींमध्ये. पाया सूपची देखील रेसिपी मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, ती सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकताय. पहा किती सुंदर तरी आलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.